वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, खरी शिवसेना कोणाची? हा वाद आता निवडणूक आयोगामध्ये मांडला जातो। युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि शिवसेना शिंदे गट हे कल्पित आहे असं सिब्बल यांनी पहिलंच वक्तव्य केलंय। नंतर चर्चा करू शकतो। सर, तुम्ही जसं म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निकाल आधी महत्त्वाचा आहे, नंतर मग निवडणूक आयोगाचा निकाल, नाही? आता कसं आहे की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, पुटिंग द कार्ट बिफोर द हॉर्स, म्हणजे घोड्याच्या पुढे टांगा नाही ठेवायचा, टांग्याच्या पुढे घोडा लावायचा असतो। तेव्हा तो जो क्रम आहे तो व्यवस्थित आला पाहिजे ना। तर आधी हे सदस्य डिस्क्वालिफाय ही आधीपासून सुरू झालेली घटना आहे, त्याचा निकाल आधी लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग शिवसेना कोणाची हा निकाल इलेक्शन कमिशननी लावायला पाहिजे। एक लक्षात घ्या की सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ जो आहे, म्हणजे हे डिस्क्वालिफाय होतात का नाही हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे, परंतु पक्ष कुठला आणि त्याला चिन्ह कुठलं द्यायचं हा अधिकार इलेक्शन कमिशनकडे आहे। तेव्हा या दोन वेगळ्या बॉडीज राज्यघटनेने तयार केलेल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी असणं आणि कोऑपरेशन असणं हे आवश्यक आहे। मला इथे वाटतं की इलेक्शन कमिशननी इथे मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे आणि आपला निर्णय राखून ठेवायला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर निर्णय द्यायला पाहिजे। पण मला वाटतं कोर्टानेच असं याच्याकडे आयोगाकडे पाठवलेलं आहे की बाबा हा विषय, म्हणजे निवडणुकीच्या संदर्भातला विषय असल्या कारणाने की पक्ष आणि पक्षचिन्ह याबाबतचा निवाडा हा आयोगासमोर व्हायला पाहिजे। कसं आहे, सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की आमचा निर्णय लागेपर्यंत तुम्ही निर्णय देऊ नका, परंतु नंतर आत्ता चंद्रचूड साहेबांचं जे कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार झालं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की नाही, निवडणूक आयोगाकडे हा अधिकार असल्यामुळे त्यांनी त्यांची कार्यवाही चालू करावी। पण त्याचा प्रोसिजर चालू करावा याचा अर्थ अंतिम निर्णय द्यावा असा नाही आहे। ते इलेक्शन कमिशनच्या मॅच्युरिटीवर अवलंबून राहील। आणि मी नेहमीच हे सांगत आलेलो आहे की प्रॉब्लेम कुठे येतो की इलेक्शन कमिशनमध्ये सामान्यपणे IAS अधिकारी असतात, त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन उत्तम कळतं, परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट जज नसतो, त्याच्यामध्ये न्यायालयाचे कोणीच नसतं, त्यामुळे घटनातज्ञ उल्हास बापट हे आपले मत या ठिकाणी मांडत होते। दरम्यान आपले प्रतिनिधी शिवाजी काळे हे सध्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत, थेट दिल्लीवरून त्यांच्याकडे जाऊया। शिवाजी, काय सांगाल? थोड्या वेळापूर्वी सुनावणीला सुरुवात झाली होती आणि कपिल सिब्बल यांनी महत्वाचा मुद्दा सुद्धा मांडला होता, सध्याचे काय अपडेट्स आहेत, काय काय आतापर्यंत सुनावणी झालंय? सध्याची सुनावणी सुरू आहे, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीने महेश जेठमलानी यांनी जो युक्तिवाद केला होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी कागदपत्र आहे तुमच्या समोर असताना देखील तुम्ही अशा पद्धतीने जो युक्तिवाद केला तो योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट आहेत राजसाहेब पाटील। राजसाहेबजी, ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की हे फिक्शन आहे, हे फॅक्शन नाही, म्हणजे याचा नक्की अर्थ काय लावायचा कायदेशीर? तसं बघितलं तर काय की जी आर्ग्युमेंट एकनाथ शिंदे यांच्या वतीनं झाली होती त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मान्य कमिशनला त्यांनी रिस्पॉन्डंट म्हणजेच कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळ मागितला होता की आम्हाला जे सबमिशन झाले त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी किंवा काउंटर करण्यासाठी वेळ द्या, त्यावर ही आर्ग्युमेंट बेस्ड आहे। त्यांनी जे मुद्दे रेज केले होते एकनाथ शिंदे गटाकडून की जी त्यांनी घटना दुरुस्ती केली होती 2018 साली त्याच्यापूर्वी, ती म्हणजे जी 2018 साली जी झालेली घटना दुरुस्ती ती बेकायदेशीर आहे असं एकनाथ शिंदे यांच्या आर्ग्युमेंटमध्ये आलं होतं। त्यात त्या घटनेला काउंटर करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे रेज केले आता त्याला काउंटर करत आहेत। एक मुद्दा हा देखील आहे की कागदपत्र दोन्ही गटाकडं आहेत, कोणत्या पक्षाची कोणती आहे, घटना काय आहे, मात्र ज्या पद्धतीने हा युक्तिवाद केला महेश जेठमलानी याच्यामध्ये कितपत तथ्य वाटतं की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे बेकायदेशीर आहेत, तुम्ही देखील त्या ठिकाणी होता, तुम्ही कसं बघताय सगळ्या याच्याकडे? यावर आत्ताच आहे ना, म्हणजे जेव्हा कमिशन दोन्ही बाजूचा हेअरिंग ऐकून घेतं म्हणजे सुनावणी दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सगळे तथ्य समोर येतात आणि जे कागदपत्र आहे म्हणजे जे डॉक्युमेंट आहे जे पुरावे आहे ते कमिशनकडे जातात, कमिशन त्याला व्हेरीफाय करतं आणि त्यावर सगळ्या गोष्टी स्क्रुटिनाईज झाल्यानंतर आणि दोन्ही बाजूचे जे आर्ग्युमेंट्स आहेत ते ऐकल्यानंतर हे कमिशन ठरवत असतं की यावर काय निर्णय द्यायचा। पण ज्या घटनादुरुस्त्या झाल्या हे आणि संपूर्ण ज्या
यंत्रणा आहे पक्षाच्या पद्धतीच्या विषयी, ज्या पक्ष कसा आणि रचना आणि त्यानुसार चालणाऱ्या लोक राजकीय पक्षसुद्धा लोकशाही असावी असं अनेक निर्णयांमध्ये कमिशननं म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टनं म्हटलेलं आहे, त्यानुसार हे झालं का? या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे मान्य कमिशन ठरवत असतं. पण आता ह्या केसमध्ये जे सादिकाली केसचासुद्धा बऱ्याच वेळेस रेफरन्स देण्यात आलेला आहे. सादिकाली केस ही राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे का, म्हणजे काँग्रेस सो आणि काँग्रेस जेमध्ये जे झालं होतं डिस्प्यूट त्यावर आधारित होती आणि ते हे लँड. तर ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या आपण जाणून घेतच आहोत. दरम्यान सिब्बल आणि ठाकरे गटाची कागदपत्र सादर केल्याची महत्वाची अपडेट आपल्याकडे येते. शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये असं सिब्बल म्हणतायत. शिवसेना शिंदे गट हे वास्तव नाही कल्पित आहे असं महत्वाचं विधान सिब्बल यांनी केलं आहे. तर कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी एक महत्वाचं विधान केल्याचं पाहायला मिळतंय.